नमस्कार, आपल्या रुचकर जेवण मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण शिळ्या राहिलेल्या भाकरीपासून अगदी कुरकुरीत क्रिस्पी असा डोसा बनवणार आहोत। अगदी बाहेर जसा डोसा मिळतो, अगदी 5 ते 10 मिनिटात तुम्ही शिळ्या भाकरीपासून डोसा बनवू शकता। चला रेसिपी सुरू करूया। इथं माझी रात्रीची भाकरी शिल्लक राहिली आहे। आता सकाळी नाश्त्याला मी काय बनवावं मला सुचत नव्हतं, म्हणून आज तुमच्यासाठी ही खास रेसिपी घेऊन आली। कधीचा मी विचार केलेला होता, 2-3 वेळा मी असा डोसा करून बघितला, म्हणून आजची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। आधी जो डोसा केला मी भाकरीचा, खूप छान झाला, म्हणून आज मी तुम्हाला करून दाखवते। इथं रात्रीची तांदळाची भाकरी शिल्लक राहिलेली आहे, तुम्ही बघू शकता। तुमच्याकडे ज्वारीची वगैरे भाकरी शिल्लक राहिलेली, त्याचाही डोसा छान होतो। तर ह्या भाकरीचे आपल्याला लहान लहान तुकडे करून घ्यायचे। भाकरीचे लहान लहान तुकडे करून घेतले। आता मी मिक्सरच्या भांड्यात ही भाकरी आपल्याला दळून घ्यायची आहे। बारीक भाकरी आता मी दळून घेते मिक्सरमधून। भाकरी थोडी दळून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। आता मी इथं एक वाटी भरून रवा घेतलेला आहे। तुम्ही जाड घ्या किंवा बारीक, काही फरक पडणार नाही। एक वाटी रवा, अर्धी वाटी दही, दहीचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। अर्धा ग्लास भरून पाणी टाकते मी। आता पुन्हा हे मी मिश्रण मिक्सरला बारीक करून घेते। बघा, भाकरी रवा सगळं मी छान पाणी टाकून दळून घेतलं आहे। थोडं पाणी मी अजून टाकलं। बघा, आपलं छान बॅटर तयार झालं आहे डोशाचं, तुम्ही बघू शकता। आपला डोसा बॅटर बघू शकता, छान तयार झालं आहे। तुमच्या भाकरी जर कडक असतील तर तुम्ही थोड्याशा पाण्यात भिजवून दिल्या आणि मग मिक्सरमधून बारीक केल्या, रवा काही दही टाकून, तरी मग छान डोशाचं बॅटर तयार होतं। माझ्याकडची भाकरी जरा मऊच होती, म्हणून मी डायरेक्ट मिक्सरमध्ये दळायला घेतली। भाकरी जर कडक असतील तर पाण्यात भिजवून घ्या 1-5 ते 10 मिनटं, म्हणजे डोसा बॅटर करायला वेळ लागणार नाही। चवीनुसार मीठ टाकूया। 1/2 चमचा सोडा टाकते, सोड्याने आपले डोसे छान होतील, अगदी जाळीदार डोसे तयार होतील आपले। तुम्ही बघू शकता आपलं डोस्याचं बॅटर किती छान झालं आहे। कोणी म्हणणार नाही की हे भाकरीपासून आपण डोसा बॅटर तयार केलं आहे। आपण लगेच डोसा तयार करूया। तवा गरम करायला ठेवला आहे मी। थोडं तेल टाकून घेतलं आहे, टिश्यू पेपरने थोडं तेल पुसून घेऊया। थोडंसं पाण्याचं शिजवून पण पुसून घेऊया। डोसे करताना तुम्हाला जास्त वेळ थांबायची पण गरज नाही, अगदी बॅटर तयार केलं की लगेच डोसे करू शकता तुम्ही। आपलं बघा किती पांढरे शुभ्र डोसे तयार होत आहे। अगदी बाहेर पण तुम्हाला असे डोसे मिळणार नाही, इतके पापुद्र्यासारखे कुरकुरीत आणि झटपट होणारे डोसे हे। भाकरी पण तुमची वाया जाणार नाही। आता कोणी म्हणणार नाही की आपण भाकरीपासून हा डोसा तयार केला आहे, किती छान डोसा तयार झाला आहे। कुणालाही जमेल, अगदी लहान मुली वगैरे तयार करत असतील भाकरीचा डोसा, त्यांनाही जमेल। तुम्ही बघू शकता थोडासा आपण सोडा टाकला होता, तुम्हाला सोडा नसेल टाकायचा काही गरज नाही। अशी जाळी तुमच्या असं पण सोडा न टाकता पण तुमच्या डोश्यांना अशी जाळी पडेल। थोडंसं तेल टाकते, थोडासा असा सोडवून घेतला। तुम्ही बघू शकता डोसा किती छान, रंग पण खूप छान आलेला आहे। आपला डोसा एकदम कुरकुरीत मी भाजून घेतला आहे दोन्ही साईडनी, तुम्ही बघू शकता। इथं चटणीबरोबर सर्व्ह करूया। ह्या बॅटरपासून तुम्ही उत्तप्पा वगैरे पण मुलांना डब्याला पण देऊ शकता। बघा, आपले कुरकुरीत भाकरीपासून डोसा एकदम तयार आहे, मुलांना पण बनवून देऊ शकतात। आता तुमच्या भाकरी कधीच वाया जाणार नाही। आजची रेसिपी आवडली असेल, भाकरीपासून आपण कुरकुरीत छान टेस्टी असे जाळीदार डोसे बनवले। आज रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा। रुचकर जेवण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।